आपण करणार आहोत गाजराची कोशिंबीर पटकन अशी ही कोशिंबीर होती तर चला आपण साहित्य बघूया. साहित्यामध्ये बघा दोन गाजरं मी किसून घेतलेत, त्याच्यानंतर दोन कांदे ते बारीक चिरून घेतलेत, हिरव्या मिरच्या 9-10 घेतलेल्या आहेत त्याही बारीक चिरून घेतल्यात, 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, पण शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक करायचं नाही असं जाडसर करायचं, 3 चमचे भरून शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर घेतलेली आहे कापून, कढीपत्त्याची 8-9 पाने, थोडीशी राई, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल. आता बघा आपण हे किसलेले जे गाजरं आहेत ना याच्यामध्ये आता आपण हे सगळं मिक्स करायचं, जे कांदा शेंगदाण्याचा कूट मिरची कोथिंबीर पहिल्यांदा असं हे बाजूला करून घ्या. आता आपण त्याच्यामध्ये हे कांदा टाकायचा, दोन कांदे मी हे चिरलेले आहेत ना हे टाकून घ्यायचे, लगेच त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची. आता आपण पहिल्यांदा हे हलवून घ्यायचं छान पैकी, बघा चमच्याने येत नसेल हाताने हलवा कारण हे सगळे एकत्र झालं पाहिजे, हे असं हलवून घ्यायचं. हलवून झालं आपण याच्यामध्ये लगेच आपण हा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. हे बघा हे दोन आणि 3 चमचे तर 3 चमचे शेंगदाणे टाकून झाला पुन्हा आपण हलवून घ्यायचं छान पैकी हलवून घ्यायचं बरं का. चमचाने येत नसेल तर तुम्हाला हातानेही दाखवते, हाताने कसं करून घ्यायचं हे बघा. लगेच आपण ह्याच्यावरती ही कोथिंबीर पण टाकून द्यायची, कोथिंबीर टाकली की हे पुन्हा आता हलवून घ्यायचं छान पैकी. अजून मीठ टाकायचं बाकी आहे बरं का, हे हाताने हलवून घ्या, कोणाला चमच्याने येत नसेल त्यांनी हाताने हलवून घ्या, पण पूर्ण एकत्र करून घ्यायचं हे शेंगदाणे कोथिंबीर मिरची हे सगळे एकत्र करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण आता बघा हे असं करून घेतलं, आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका बघा. आता माझं हे एवढं आहे ना ऊट वगैरे सगळं गाजर वगैरे सर्व खाणून माझं एवढं झालं ना, तर बघा एवढं 1/2 चमचा घ्या मिठाचा ते ही मसाल्याचं किंवा त्याच्यापेक्षा थोडस तुमच्या चवीनुसार घ्या, तेही पुन्हा हलवून घ्या, हळूवार हलवून घ्यायचं, जास्त पीठ मळल्यासारखं नाही हलवायचं, हळूवार हलवून घ्यायचं कारण आपली ही कोशिंबीर आहे ना. हे पूर्ण मी हलवून घेतलेलं आहे सगळं काही टाकलं ह्याच्यामध्ये, आता आपण ह्याला वरून फोडणी देऊया, तर तुम्हाला मी दाखवते कशी फोडणी द्यायची ते. आता आपण गॅस पेटवायचं आहे त्याच्या अगोदर हा देखून आपण गॅस पेटूया, त्याच्यावरती हे फोडणीचं मी भांडं ठेवते, गॅस पहिल्यांदा फास्ट करते, भांडणी गरम होण्यासाठी गॅस फास्ट केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना तेल टाकून घेऊ, हा बघा 1/2 चमचा घ्या तेल, हे बघा 1 चमचा तेल टाकला, 2 चमचे टाकले, 3 चमचे तेल टाकले. आता हे छान पैकी गरम होऊन द्यायचं, पुन्हा मी गॅस फास्ट केला, तेल थोडस गरम होऊन द्यायचं. आता त्याच्यामध्ये मी ही आपण राई घेतलेली ना फोडणीसाठी घ्या ती राई टाकून द्यायची, लगेच कढीपत्त्याची पानं आहे ना तिची थोडीशी बारीक चिरून घ्या, मी पण चिरूनच घेतलेले की लगेच राई तडतडली ना अशी की लगेच आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, असं हे कढीपत्ता टाकून
आता हे चांगलं फोडणी चांगली गरम होऊन द्यायची. पूर्ण असं हे गॅस कमी जास्त कमी जास्त करून फोडण्याची पूर्ण भाजून घ्यायची. आता कलर झाला पाहिजे ना फोडणीचा हा भाग. आता मी गॅस बंद करते आणि लगेच त्याच्यावरती फोडणी टाकून घेते. कोशिंबीरवरती फोडणी त्यावरती टाकून घ्यायची. पूर्ण अशी फोडणी टाकून घ्यायची आणि लगेच हे असं हलवून घ्यायचं. फोडणीचा छान सुगंध येतो बरं का. फोडणी झाली ना टाकून याच्यामध्ये की पूर्ण असं हलवून घ्यायचं. ही कोशिंबीर आहे ना करून आहे ना जितकी तुम्हाला खायची असेल तितकी खाऊन जर कोशिंबीर उरली नाही तर 2 ते 3 दिवस फ्रीज मध्ये राहू शकते. फक्त डब्यामध्ये बंद करून ठेवायची. बघा आपली गाजराची कोशिंबीर करून तयार झालेली आहे. मस्तपैकी गाजराची कोशिंबीर एकदम तयार खायला. पण कसा वाटला माझा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका, घंटीही वाजवा बरं का.